कोकण रेल्वेच्या मार्गावर भोके ते उक्षी दरम्यान बोल्डर अर्थात मोठा दगड पडल्याने त्याचवेळी तेथून धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसचं इंजिन घसरून अपघात झाला होता यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक संपूर्ण ठप्प झाली होती मात्र कोकण रेल्वेच्या कुशल अभियंता आणि कामगारांनी अवघ्या सहा तासात इंजिन पुन्हा रुळावर आणत कमी वेळात रेल्वेची वाहतूक पूर्ववत केली ही घटना शनिवारी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली होती राजधानी एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून घसरल्याने त्याचा अन्य वाहतुकीवर परिणाम होऊन तब्बल सहा तास कोकण रेल्वे मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प होती यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरीही विविध स्थानकावरती रेल्वे गाड्या थांबून ठेवण्यात आल्या होत्या त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता ही घटना घडल्यानंतर घसरलेलं इंजिन पूर्ववत करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोकण रेल्वेचे अभियंता आणि कामगार तात्काळ घटनास्थळी रवाना झाले होते त्यांनी कामाला सुरुवात करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नही सुरू केले होते याला तब्बल सहा तासांनी यश आलं बरोबर सव्वा दहा वाजता कोकण रेल्वेच्या मार्गावरून उतरलेल्या राजधानी एक्सप्रेसचं इंजिन पुन्हा मा मार्गस्थ करण्यात कोकण रेल्वेला यश आलं आणि राजधानी एक्सप्रेस रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाली कोकण रेल्वेचे अभियंता आणि कामगारांनी अत्यंत कमी वेळात ही कामगिरी केली आणि सहा तासांनी मार्ग सुरळीत करण्यात रेल्वेला यश आलं प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी